रमजान आणि अक्षय तृतीया सण शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असणार आहे. या काळात ओनली ॲडमिन असे सेटिंग करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. या उत्सवांच्या कालावधीत सोशल मीडियावर अफवा पसरविण्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज कंटकांकडून चुकीचे संदेश अफवा पसरविण्याच्या प्रकारात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारातून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आगामी रमजान ईद, अक्षय तृतीया हे उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी विविध दक्षता कमिटी सदस्यांबरोबर बैठका घेण्यासह इतर विविध उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रुपचे ॲडमिन यांनी असे प्रकार होऊ नयेत यासाठी ओनली ॲडमिन सेटिंग करून आपले ग्रुपवरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर प्रसारित होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, अफवा, खोट्या बातम्या कुणी प्रसारित केल्यास त्या सर्वस्वी ग्रुप ॲडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल, कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात येत आहे.